अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आणि पॅरिसला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण म्हणजे आयफेल टॉवर। आधुनिक अभियांत्रिकीमधला चमत्कार समजल्या जाणाऱ्या या टॉवरचं उद्घाटन 31 मार्च 1889 रोजी झालं। 1063 फूट उंच या 3 मजली टॉवर निर्मितीचं श्रेय गुस्ताव आयफेल या फ्रेंच वास्तुशास्त्रकाराला दिलं जातं। 1889 मार्च महिन्यात फ्रान्सची राजधानी पॅरिस इथे एक जागतिक प्रदर्शन भरणार होतं। त्यासाठी प्रवेशद्वार म्हणून अलेक्झांडर गुस्ताव आयफेल या इंजिनियरने हा टॉवर बांधला। फ्रेंच क्रांतीला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुमारे 300 कामगारांनी आयफेल टॉवर बांधला। हा टॉवर लोखंडाचे 18,038 तुकडे 25 लाख रिबेट्सने जोडून बांधण्यात आला आहे। 1710 पायऱ्या असलेल्या या टॉवरचं बांधकाम 2 वर्ष 2 महिन्यात पूर्ण झालं। उन्हाळ्यात लोखंड प्रसरण पाहून टॉवरची उंची 3.5 इंचाने वाढते। वाऱ्याच्या जोरामुळे टॉवरचा सगळ्यात वरचा भाग 15 सेंटीमीटरने विस्थापित होतो। लोखंड गंजू नये म्हणून दर 7 वर्षांनी या टॉवरला रंग लावला जातो। या टॉवरसाठी 50 ते 60 टन रंग लागतो। दरवर्षी सुमारे 68 लाख पर्यटक आयफेल टॉवरला भेट देतात आणि टॉवरवरून दिसणारी रम्य पॅरिस नगरी आणि टॉवरच्या रोषणाईचा आनंद घेतात। आयफेल टॉवर म्हणजेच पॅरिस असं समीकरणच आज रूढ झालं आहे। पण हा टॉवर ज्यावेळी बांधण्यात आला त्यावेळी दगडी इमारती, त्यात कोरलेली शिल्प, चितारलेली चित्र बघण्याची सवय असलेल्या फ्रेंच लोकांकडून भरपूर टीका झाली। 1925 साली फ्रेंच सरकार आयफेल टॉवर पाडणार होतं। या बातमीचा फायदा उठवत विक्टर लस्टिंग नावाच्या भामट्याने 2 वेगवेगळ्या कंपन्यांना आयफेल टॉवर चक्क भंगारात विकून हातोहात फसवलं होतं। दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्सवर कब्जा केला तेव्हा फ्रेंच लोकांनी टॉवरच्या लिफ्टच्या केबल कापून टाकल्या होत्या। त्यांचा हेतू असा होता की हिटलर जेव्हा येईल तेव्हा त्याला पायऱ्या चढत टॉवरवर जावं लागावं। पण तो आयफेल टॉवरवर काही गेला नाही म्हणून फ्रेंच लोक गमतीने म्हणतात की हिटलरने पॅरिस जिंकलं पण त्याला आयफेल टॉवर काही जिंकता आलं नाही। दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी दोस्त राष्ट्र फ्रान्सची जर्मनीच्या तावडीतून सुटका करण्यासाठी येणार अशी खात्री झाल्यावर हिटलरने त्याचा फ्रान्समधला सेनापती डिट्रिश फॉन कोल्टॉइट्स याला फ्रान्समधून माघार घेण्यापूर्वी आयफेल टॉवर सकट पॅरिस उद्ध्वस्त करण्याची आज्ञा दिली होती। पण डिट्रिशने ती आज्ञा पाळली नाही आणि आयफेल टॉवर बचावला।